ಬೆಣ್ಣೆ ನಗರಿಯಲ್ಲಿ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಭರ್ಜರಿ ಮತಬೇಟೆಯನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾ ಇದೆ. ಬೆಣ್ಣೆ ನಗರಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆಗೆ ಆಪ್ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಮೇನಿಯಾ ಶುರುವಾಗಿದೆ. ನಗರದ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಮಾವೇಶ. ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ 50,000 ಜನ ಸೇರುವ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ. ಮಧ್ಯ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಶಕ್ತಿ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಕೇಜ್ರಿವಾಲ್ಗೆ ಪಂಜಾಬ್ ಸಿಎಂ ಭಗವಂತ್ ಮಾನ್ ಸಾಥ್ ಕೊಡಲಿದ್ದಾರೆ. ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಣಾಳಿಕೆಯನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಬೋಧನೆ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಕೆಲ ಟಿಕೆಟ್ ಹಂಚಿಕೆಯನ್ನು ಕೂಡ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಮಾಡಲಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಮಾಲ್ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಹೊರಟಿದ್ದು ಎಲ್ಲ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸುವುದಕ್ಕೆ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಅಸೆಂಬ್ಲಿಗೆ ಚುನಾವ್ ಹೋನೆ ವಾಲೆ ಹೈನ್ उसमें प्रचार करने के लिए दिल्ली में हम लोगों ने क्या क्या काम किया, पंजाब में क्या क्या काम कर रहे हैं, उसकी सबकी चर्चा होगी. और जिस तरह से कर्नाटक के अंदर चाहे इस पार्टी की सरकार आए चाहे उस पार्टी की सरकार आए, इतना ज़्यादा करप्शन है. 40% कमीशन की सरकार बोलते हैं यहाँ पे. तो उससे केवल एक ईमानदार पार्टी, आम आदमी पार्टी जो है, वही लोगों को ईमानदार सरकार दे सकती है. उनको फ्री बिजली जैसे दिल्ली के अंदर इतनी सुविधाएं हमने दी हुई हैं, तो वो आज लोगों से चर्चा करेंगे. कर्नाटक असेंबली के चुनाव होने वाले हैं, उसमें प्रचार करने के लिए दिल्ली में हम लोगों ने क्या क्या काम किया, पंजाब में क्या क्या काम कर रहे हैं, उसकी सबकी चर्चा होगी. और जिस तरह से कर्नाटक के अंदर चाहे इस पार्टी की सरकार आए चाहे उस पार्टी की सरकार आए, इतना ज़्यादा करप्शन है. 40% कमीशन की सरकार बोलते हैं यहाँ पे. तो उससे केवल एक ईमानदार पार्टी, आम आदमी पार्टी.